पुढची बातमी नवाब मलिक यांच्या संदर्भातली नवाब मलिकांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे प्रकृती अस्वास्थ्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांवर गेल्या काही महिन्यांपासून कुर्ल्यातल्या रुग्णालयात उपचार केले जातात यापूर्वी मलिक यांचा जामीन अर्ज जा कोर्टानं फेटाळून लावलेला त्यामुळे त्यांना आता दिलासा मिळणार आहे की त्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत हे पाहावं लागेल नवाब मलिकांना ईडीनं गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात अटक केलेली दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत केलेल्या व्यवहारातनं दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याचा आरोप नवाब मलिकांवरती केला गेला त्यांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सकाळी अकरा वाजता सुनावणी सुरू होईल अधिक माहिती अमे राणे आपल्याला देतील अमे मुद्दा हाच आहे की नवाब मलिकांना आज दिलासा मिळण्याची शक्यता कितपत आहे नवाब मलिक हे गेल्या काही महिन्यांपासून कुर्ल्यातल्या ले खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यामुळे त्यांची वैद्यकीय प्रकृती जी आहे ती नक्कीच खालावलेली आहे आणि त्याच धर्तीवर आपल्याला तात्पुरता वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यात यावा अशी मागणी करत नवाब मलिकांनी कोर्टात अर्ज केला होता त्याचबरोबर गेल्या काही महिन्यात तपास यंत्रणा या प्रकरणात कुठलाही नवा सबळ असा पुरावा देऊ शकलेली नाहीये त्यामुळे तपासात सुद्धा गती नाहीये असा दावा मलिकांकडनं करण्यात आलेला आहे त्यामुळे आज नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव तात्पुरता जामीन मिळणार का याचा फैसला न्यायमूर्ती राहुल रोकडे हे करणार आहेत गेल्या काही आठवड्यांपासून या निकालाचं वाचन सुरू आहे गेल्या सुनावणीत राहुल रोकडे यांनी स्पष्ट केलं होतं की तीस नोव्हेंबरला आपण यावरचा निकाल जाहीर करू त्यामुळे आज नवाब मलिकांना जामीन मिळणार की त्यांची पुन्हा एकदा कारागृहात रवानगी होणार हे स्पष्ट होईल गोवावाला कंपाऊंडशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण होतं या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे त्याचबरोबर हसीना पार्करच्या माध्यमातून डी गँगला कुठेतरी अर्थसहाय्य केल्यानं दहशतवादाला सुद्धा यात खत पाणी घातल्याचा आरोप तपास यंत्रणेकडनं करण्यात आलेला आहे आरोप गंभीर आहेत त्यामुळे मलिकांची आज काही सुटका होते का त्यांना काही दिलासा मिळतोय का वैद्यकीय कारणास्तव हे आज स्पष्ट होईल ज्ञानदा आम्ही ताजे अपडेट कोर्टात जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट